दिनांक 24 ऑगस्ट 2022 हजार बावीस रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरामधील रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीवासीय कुटुंबियांना मोबदला आणि त्यांचे पुनर्वसन करण्याकरिता महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे यामध्ये सोलापूर शहरामध्ये रेल्वेच्या जमिनीवरील गरिबी हटाव नंबर एक व नंबर दोन आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी निर्माण झाली आहे सदर झोपडपट्ट्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरिक राहत आहेत सदर ठिकाणी गोरगरीब बांधकाम कामगार विडी कामगार आणि इतर कामगार राहत असून त्यांचा उदरनिर्वाह दैनंदिन रोजंदारीवर अवलंबून आहे सदर भागामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रस्ते ड्रेनेज पाण्याच्या पाईपलाईन्स लाईट इत्यादी सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत तेथील रहिवाशांकडून महानगरपालिका टॅक्स घेत असून त्यांना लाईट बिल पण भरावे लागत आहे या भागातील नागरिकांना रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याची नोटीस देखील देण्यात आली आहे यामुळे तेथील कुटुंबीय बेघर होणार असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे सदर रहिवाशांचे पुनर्वसन करणे आणि त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा याबाबत आमदार प्रणीती शिंदे यांनी माननीय या मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे सदर प्रश्नावर माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सांगितले की रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीवासियांचा विषय गंभीर असून याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल याकरिता लवकरात लवकर संबंधितांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले